शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या फील्ड फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाला जे अमावश्याला म्हणजे पोळ्याची अमावश्या असते याला कपाशी पिकावर कोणती फवारणी करावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो जे पोळ्याची अमावश्या असते त्या काळामध्ये म्हणजे अमावश्याच्या काळामध्ये जे किडी असते ते आपल्या पिकावर अंडी घालण्याचं काम करत असते म्हणजे अंधाळ्या रात्री जे कीट असते ते आपल्या पिकावर म्हणजे पानाच्या खालच्या साईडला अंडी घालतात आणि मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आपल्या पिकावर कोणती फवारणी घ्यायची आहे आणि त्यासोबत आपल्याला कीटकनाशक कोणतं घ्यायचं आहे बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे आणि टॉनिक कोणतं घ्यायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि मित्रांनो जर तुम्ही माझे फील्ड फार्मिंग या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या फील्ड फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जे पोळ्याची अमावस्या आहे त्यामध्ये आपण म्हणजे किडीच्या नियंत्रणासाठी म्हणजे जसं की पांढरी माशी झाली थ्रिप झालं ॲफिड म्हणजे की जे मावा तुडतुडे तूड़ याच्या नियंत्रणासाठी आपण त्यामध्ये एक कीटकनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही यू पी एल कंपनीचं आपाचे आप खूप चांगलं कीटकनाशक आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला हे आप्पाचे जर मिळालं नाही तर तुम्ही सॉल कंपनीचं ऑक्झलिस ते पण खूप चांगलं आहे म्हणजे दोन्ही जे हे कीटकनाशक आहे यामध्ये जे कंटेंट आहे ते सेमच आहे आणि यामध्ये जो कंटेंट आहे तो आहे फिप्रोनिल पंधरा पर्सेंट आणि फ्लोनिका माईट पंधरा पर्सेंट डब्ल्यू डी मित्रांनो यामुळे तुमच्या पिकातील जे थ्रिप्स माशी मिलीबग मावा तुडतुडे यांच्या संपूर्ण नियंत्रण तुम्हाला यामध्ये मिळून जाईल खूप चांगलं कीटकनाशक आहे मित्रांनो हे आणि नवीन असल्यामुळे याचे जे, जे रिझल्ट आपल्या पिकावर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसून येत आहे आणि याचा जो आपल्या पिकावर जो डोस आहे तो आहे म्हणजे आपल्याला एकराला एकशे साठ ग्रॅम आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे याची जर किमतीचा जर विचार केला तर बाजारात तुम्हाला हे आठशे ते नऊशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला एकशे साठ ग्रॅमचं जे पॅग आहे ते तुम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला यामध्ये अळीच्या नियंत्रणासाठी म्हणजे जे अळीचे जे पतंग असते ते तुमच्या पिकावर अमावश्याच्या काळात अंडी घालत असतात आणि त्या अंडीच्या म्हणजे अंड्याला गंध करण्यासाठी म्हणजे फोडण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक कीटकनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही प्रोफेक्स सुपर हे खूप चांगलं कीटकनाशक आहे जे की तुमच्या पिकावरील जे बोंडळी आहे याच्या नियंत्रणासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि जे प्रोफेक्स सुपर आहे त्यामध्ये तुम्हाला दोन घटक पाहायला मिळतात एक आहे प्रोफेनोफॉस चाळीस पर्सेंट आणि दुसरा आहे सायफर मॅथ्रिन चार पर्सेंट ई सी जे की पारदर्शक लिक्विड अशा स्वरूपात तुम्हाला हे पाहायला मिळेल आणि मित्रांनो याचा जे डोस आहे आपल्या पिकावर तुम्ही पंधरा लिटरचा जो तुमचा पंप आहे त्यामध्ये तुम्ही चाळीस एम प्रमाणे घेऊ शकता आणि याच्याचा याच्याचा एक लिटरचा जो पॅक आहे याचा बाजारात तुम्हाला साडेपाचशे ते सहाशे रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला तुमच्या ले ले कपाशी या पिकामध्ये म्हणजे बुरशीजन्य रोग जसे की पात्यांची गळ होत असेल म्हणजे आता ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पात्यांची गळ आणि जर तुमच्या पानावर ठिपके पडलेले असतील आणि पराटींची कपाशी जी आहे ते पिवळसर जर दिसत असेल तर तुम्ही त्यासाठी त्यामध्ये एक बुरशीनाशक घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे यू पी एल कंपनीचं सा जे साप असते स्वस्त आणि मस्त खूप असं बुरशीनाशक आहे हे ते त्यामध्ये जो कंटेंट आहे तो आहे कार्बनडिझम बारा पर्सेंट आणि मेनकोजेप चौस चौसष्ट पर्सेंट हे असं पावडरच्या पावडर अशा स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल यामुळे तुमच्या पिकावरील जे संपूर्ण प्रकारचे जे बुरशीजन्य रोग आहे ते तिथे थांबून जाईल आणि तुमच्या कपाशीची त्यामुळे म्हणजे पात्यांची संख्या वाढेल आणि तुमची प्रकाशी कपाशी जे आहे चांगली फ्रेश तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आणि मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला यामध्ये एक टॉनिक घ्यायचं आहे जर तुमची कपाशीची वाढ झाली नसेल आणि पात्यांच्या वाढीसाठी आणि जर तुमच्या कपाशीमध्ये हिरवेगारपणा आणण्यासाठी तुम्हाला एक त्यामध्ये टॉनिक घ्यायचं आहे मित्रांनो अदा अदामा कंपनीचं फेम्बज खूप चांगलं असं टॉनिक आहे त्यामध्ये तुम्हाला अमिनो ॲसिड पाहायला मिळेल त्यामुळे तुमच्या कपाशीतील जे हिरवेगारपणा वाढेल पात्यांची संख्या वाढेल खूप चांगल्या प्रकारचं हे तुमच्या कपाशीवर काम केल्याचं तुम्हाला पाहून येईल आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कपाशी पिकावर पोळ्याच्या अमावश्येला तुम्ही एक दोन दिवसा अगोदर किंवा नंतर म्हणजे तुमचं जे ढगाळ वातावरण ते पाहूनच तुम्हाला फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे फवारणी आहे ते वेस्ट जाणार नाही अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कपाशी पिकावर हे फवारणी करून घ्यायची आहे आणि खूप चांगले रिझल्ट तुम्हाला तुमच्या कपाशी पिकावर तुम्हाला पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो तुम्हाला जर मी मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद